सरसकट अशा प्रकारच्या गोष्टी जर व्हायला लागल्या तर त्याच्यात पोलीस यंत्रणेची यंत्रणेपुढं प्रश्न निर्माण होईल. कारण परंतु अशा प्रकारे काही दाखवायला लागला तर मग तो पोलीस म्हणेल की मला एखादं बक्षीस जाहीर केल्यावरच मी त्याचा तपास करीन. याच्याबद्दल संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांना जरूर विचारेन की बजेटच्या संदर्भामध्ये चुनावी जुंगला असल्यासारखं ते बजेट सादर करण्यात आलेलं आहे. त्याच्यात एक फक्त मागे त्यांनी जाहीर केलेलं होतं शेतकऱ्यांच्या साखर कारखान्याच्या संदर्भामध्ये अधिकचा भाव दिलेला असताना त्याला इन्कम टॅक्स लावला होता. बरेच वर्षाची ती पॅटर्न चालू होती, ती मात्र कालच्या अर्थसंकल्पामध्ये निकाली निघाली. त्याच्यामुळं एका त्या गोष्टीचं समाधान निश्चितपणे मला शेतकरी म्हणून आहे, ऊस उत्पादक म्हणून आहे. दादा ठाकरे गटाकडून त्यांच्या त्याबद्दल त्यांचं सरकारचं अभिनंदन. त्यांच्या पदाधिकाऱ्यांना सांगण्यात आलं की तुम्ही आयफोन वापरा सिक्युरिटीसाठी, जसं आपण सगळ्यांनी वापर करा जेणेकरून हॅक होणार नाही. मध्यंतरीच्या आता तुम्ही जर उद्याच्याला कुठल्या चॅनलचं काम करत असाल आणि त्या चॅनलनी ठरवलं की आपण आता नोकियाचाच फोन वापरायचा तर तो तुमचा अधिकार, त्याला आम्ही काय करणार. तसं शिवसेना एक स्वतंत्र पक्ष आहे, त्या पक्षाच्या वरिष्ठांनी त्यांना कोणते आदेश द्यायचे ते त्यांनी त्यांचा विचार करून दिलेले, त्याच्यात आम्ही चर्चा करून वेळ घालवायचं काय कारण. अजून देखील भीती आहे का खरंच, आमदारांचे फोन टॅप केले जातात, रेकॉर्ड होतात, म्हणजे अशा पद्धतीने सांगणं. आता मी तर काही कोणाला सांगितलं नाही, तसं ज्यांनी सांगितलेलं आहे त्यांना विचारा की बाबा असं सांगण्यामागचं कारण काय आहे. दादा पुणे पोलिसांच्या एका आदेशाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. खरं तर गुन्हेगारांना पकडणं पोलिसांचं मुख्य काम असतं, परंतु आता पोलिसांनी असा आदेश काढला की गुन्हेगारांना पकडा आणि बक्षीस मिळवा. अशा 4-5 मोक्यातला गुन्हेगार असेल त्याला 5,000, फरार असेल त्याला 10,000, असं वेगवेगळे बक्षीस जाहीर केले. अशा वेगवेगळे 5,000 पासून 10,000 बक्षीस जाहीर केली. सरकारमध्ये काम करत असताना एखाद्या गुंड प्रवृत्तीचा व्यक्ती अजिबातच सापडत नसेल त्यावेळेस अशा प्रकारचं डिक्लेअर केलं जातं. तुम्हाला आठवत असेल वीरप्पन सापडतच नव्हता, तर त्यावेळेस एक जाहीर करण्यात आलेलं होतं. आणि कधी कधी हिंदी चित्रपटात पण असं आपण बघितलेलं गब्बर सिंगच्या बक्षीस जाहीर केलं. अर्थात तो विषय आणि हा विषय वेगवेगळा आहे, पण मी आपला त्याचा उल्लेख व्यक्त केला. सरसकट अशा प्रकारच्या गोष्टी जर व्हायला लागल्या तर त्याच्यात पोलीस यंत्रणेची यंत्रणेपुढं प्रश्न निर्माण होईल. कारण पोलीस यंत्रणेचं कामच आहे जे कुठंही कायदा सुव्यवस्था चांगला ठेवायचा, कुठंही महिलांच्यावर मुलींच्यावर अन्याय अत्याचार होणार नाही याबद्दलची खबरदारी द्यायची. आणि जर तुम्ही अशा प्रकारे त्यांना एक प्रकारचं आमिष दाखवायला लागला किंवा एक प्रकारचं तुम्ही त्यांना बक्षिसाच्या बद्दलचं प्रलोभन म्हणता येणार नाही, परंतु अशा प्रकारे काही दाखवायला लागला तर मग तो पोलीस म्हणेल की मला एखादं बक्षीस जाहीर केल्यावरच मी त्याचा तपास करीन. वास्तविक कुठल्याही बाबतीमध्ये पोलिसांचं CCTV कॅमेरे असतील किंवा कुठं काही त्यांना कानावर आलं, कुठं त्यांचे खबरे असतात, खबऱ्यांच्याकडनं पण माहिती मिळाली की इथं अमक्या गँगचं काहीतरी वेडंवाकडं करायचा प्रयत्न चाललेला आहे, त्यावेळेस त्यांनी त्याच्याबद्दलची नोंद घेऊन ताबडतोब त्याचा बंदोबस्त करायचा असतो. वास्तविक मी ह्याच्याबद्दल संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांना जरूर विचारेन की बाबा हे करण्यापाठीमागील यंत्रणेने पकडलेला होता. अशा प्रकारचे जे अजिबात सतत पोलिसांना न मिळणारे जे गुन्हेगार असतात, अशा गुन्हेगारांच्या बाबतीमध्ये एखाद्या वेळेस केलं तर आम्ही समजू शकतो, परंतु हे का केलं हे मला तुमच्याकडनं समजलं. मी जरूर त्याच्या खोलामध्ये जाऊन माहिती